गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. बातमी आहे 30 जुलैला झालेल्या शिरदोनच्या ऐतिहासिक अविश्वास ठरावाची. शिरदोन पाळे ग्रामपंचायतीला टाळं लावण्यावरून झालेला वादंग संपूर्ण राज्यानं पाहिला. त्यानंतर शिरदोन ग्रामपंचायतीच्या बाहेरच अविश्वास ठराव झाला. मात्र हा ठराव अखेर अवैध ठरवण्यात आल्यानं गोवा फॉरवर्ड चांगलीच आक्रमक झाली आहे. गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शिरदोन पाळेच्या पंच सदस्यांना घेऊन त्यांनी थेट पंचायत संचालनालय कार्यालयातच याबाबतचा जाब विचारलाय. यावेळी आक्रमक भूमिका घेत सरकारनं हुकुमशाही चालवल्याचा आरोप केलाय. दरम्यान गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारवरती गोवा फॉरवर्डच्या जगदीश भुबे यांनी सडकून टीकाही केली आहे. आम्ही आता डायरेक्टर मारून गेलोय ऑल पार्टीज. आम्ही डायरेक्टरच्या नजरे मुखार आणून दिलं की सीएमआर असेंब्लीन स्टेटमेंट दिला की ते पोलीस इंटरफियर जावचे ना या डेमोक्रेटिक प्रोसेसात आणि मिटींग जातली म्हणून. आणि हो डायरेक्टर सांगता ही मिटींग इलिगल म्हणून. आता फटींग कोण? सीएम सावंत फटींग फ्लोर ऑफ द हाऊस काय वा डायरेक्टर फटींग? ही एक पंचायत पडटा अशी न्ही. ह्या तटून निर्माण दिला. आम्ही आक्षीची उडयता म्हणून आक्षीची वतली शिर बांबळीची वतली सगळ्यो पंचायती आणि फक्त दादागिरी आणि गुंडागिरी करून सरपंचाक आणि पंचांक कॅप्चर केला जसं बीजेपीन केलं. आणि ही जी केस असा आज स्टे ऑर्डर झाली म्हणून काय जायना. कंडालायन वॉर्ड केलं म्हणून काय जायना. आज अशी परिस्थिती आयल्या प्रत्येक इनजस्टिसाक आम्ही कोर्टान वचून ऑर्डर ह्या गव्हर्नमेंटाक कोर्टाची ऑर्डरूच कळटा. सो इमिजिएटली वी आर मुव्हिंग टू द हायकोर्ट.